नमस्कार, आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज। आज आपण एक अशा मुद्द्यावर हात घालणार आहोत जो एका शेतकऱ्याच्या मरणापर्यंत पोहोचला आहे। संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची घोषणा होऊन 4 वर्ष उलटत आली, तरीही माळशिरस तालुक्यातील अधिग्रहण झालेल्या जमीन मालकांना न्याय मिळाला नाही। आज गट नंबर 2 येथील शेतकरी नागनाथ बदे हे चक्क न्याय मिळण्यासाठी सरणावर बसलेले आहेत। काय आहे त्यांचा नेमका समस्या आणि त्यांना अद्याप न्याय का मिळाला नाही, आज त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया। आज आपण सरणावर बसलात, काय नेमकं प्रकरण आहे? हे प्रकरण जे आहे ते 2018 चालू आहे। पहिल्या दिवशीपासून मी त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही ह्या ज्या संयुक्तिक मोजण्या केलेल्या आहेत ह्या ऑफिसात बसून केलेल्या आहेत, इथं प्रत्यक्षात ग्राउंडवर येणं आवश्यक आहे की 5-6 जे काही तुमचे असतात साहेब लोक त्यांनी करणं गरजेचं आहे, पण तशी कोणतीही प्रक्रिया झालेली नाही। दुसरी गोष्ट, जर झाली असती तर झाडांच्या नोंदी आल्या असत्या, कारण 80-80 वर्षाची जी झाडं आहेत ती आणि ती सगळी त्या रेंजमध्ये आहे। तिसरी गोष्ट, सदरचे झालेलं जे भूसंपादन आहे, भूसंपादनाचा कुठलाही नकाशा आम्हाला दिलेला नाही। तिसरी गोष्ट की शासनाचा जो दर आहे भूसंपादनाचा किंवा त्या गट नंबरचा 1100 रुपये असताना सुद्धा आम्हाला तो 544 दिला आहे, हा आमच्यावर अन्याय केला। हे एकतर SDO साहेबांनी दिलेला आदेश किंवा कर्मचाऱ्याकडून झालेल्या चुका आहेत, पण ह्या रेक्टिफाय करून घेणं गरजेचं असताना सुद्धा जाणीवपूर्वक बाधित शेतकऱ्याचं कंबरनं मोडणे व आपली ताकद दाखवणे आणि शेतकऱ्याचं नामोहरण करणं, शेतकऱ्याला घाईला आणणं, आज त्यांच्या त्यात रोज येणं जाणं, ह्याच्यामुळं माझी इतकी तब्येत बिघडली, मला डायबिटीस झाला आहे, मला आता सध्या उठायसुद्धा येत नाही आहे, पण साहेब लोकांना त्याची क्यू येत नाही, तेच करतात, आले की दम देणार, पोलीस येणार, असं झालं तसं झालं। तर माझी प्रांजळ विनंती आहे, माझी कुठलीही मागणी कायदा सोडून नाही असेल तर मी नामदेव टिळेकर साहेब SDO होते त्यांच्याशी समक्ष बोललेलो आहे की साहेब माझं चुकीचं असेल तर मला समजून सांगा, मी मालक आहे, मला माघारी घेता येतं, पण तुम्ही आमची म्हणणं आहे की आमच्या गटाचा जो रेडिरेक्नर आहे त्या रेडिरेक्नरप्रमाणे आम्हाला पैसे मिळावे व प्रॉपर्टी भूसंपादनाची किंमत व त्यावरील प्रॉपर्टीची एकत्रित पैसे मला मिळावेत। दुसरी, तुमचं हे प्रकरण काय आहे हे त्यांच्या लक्षात आले का, किंवा तुम्ही हे समजून सांगू शकता अगदी शॉर्टमध्ये? अहो, त्यांना सांगितलेलंच आहे, नामदेव टिळेकर साहेबांना सांगितलं, आता नवीन हा गट नंबर कोणता आहे, रस्त्याचं नेमकं तुमचं व्हॅल्युएशन किती आहे, जागा किती जाते पालखी मार्गात, आणि त्याचं त्यांनी केलेलं व्हॅल्युएशन आणि तुमचं असलेलं आक्षेप हे नेमकं काय आहे हे थोडं समजून सांगा। आता आम्ही ह्यांना मागणी केलेली होती, आम्ही ह्यांना जे देतात तुमच्या शिकायती देतात त्यामध्ये ह्यांना आम्ही सगळं कळवलं होतं, साधा तुमच्या सील डीड सगळं कळवलं होतं, अवॉर्डमध्ये सुद्धा 1100 रुपये म्हणजे त्यांना माहीत आहे, परंतु त्यांच्या चुका ज्या आहेत त्या चुका झाकण्यासाठी व आपली इज्जत जाऊ नये आपल्या ह्याची डिपार्टमेंटची, म्हणून हे माझ्यासाठी आटोकटीचा प्रयत्न करतायत की जेणेकरून ह्याचं कंबाटच मोडून टाकू, म्हणजे पुढचा माणूस उभा राहायचा नाही, पण माझी काय चूक आहे? नाही, तुमचा गट नंबर आणि तुमचं हे नेमकं प्रकरण हे अगदी डिटेल जेणेकरून हे समजावं सगळ्यांना। आता हे जे आहेत गट नंबर 1003-1 आहे आणि 1018-2 आहेत, तर माझं काय म्हणणं येतं की ह्यांच्या मोजण्याही चुकीच्या आहेत, मोजण्या चुकीच्या आहेत, तर कशा त्याला एक्झिबिट असा दिला टिळेकर साहेबाला की साहेब आम्ही तेल आणायला जातो, किटली तेल असतं, किटलीचं स्वतःचं वजन असतं, आबंड केलं जातं आणि 1 किलो वजन दिलं जातं, तसं तुम्ही तुमच्या ज्या मोजण्या झालेल्या आहेत कॉम्प्युटराईज किंवा तुमच्या सॅटेलाईट आम्ही काय मान्य कराव्या, कुठलीही मोजणी 1040.2 आलेली नाही आहे किंवा 1039.8 आलेलं नाही, मग कॉम्प्युटराईज मोजण्या म्हणतात हे कुठनं तुम्ही सिद्ध करणार आहात, आणि तुम्हाला हे राऊंडअप करण्याचा अधिकार कुणी दिला आहे, तुमच्या अधिकारात तुम्ही गैरवापर करण्यात पार निष्णात आहे, त्याच्यामुळे माझं स्पष्ट म्हणणं आहे की हे सगळे मला पैसे माझं जे रेकॉर्ड आहे आणि तुमच्या एअर ऑफिसमध्ये जे माझे दर आहेत त्या दराप्रमाणे 1 रकमी मिळावे। या प्रकरणी आपण न्यायालयाचा दरवाजा ठोठवला आहे का? हो, मी ठोठवलेला आहे, ह्यांनी कुठलीच माहिती आम्हाला देत नाहीत आणि कुठलीच आमच्या केलेल्या शिकायतीवरती कुठलाही निर्णय घेत नाही, या गोष्टी अनुसरून मी आहे आमची तक्रारी हे उच्च न्यायालय मुंबई इथं दाखल केलेले आहेत, तर आमचंच म्हणणं आहे की जर तुम्ही सोडवत नसाल तर कोर्ट सोडवाल त्यावेळेस पाहू ना आपण, तुम्ही का माझ्यावर जबरदस्ती करता, माझ्यावर का अन्याय करता, का अत्याचार करता, माझ्या लेकरा बाळाचे 40 लाख का तुम्ही बुडवताय, ते मिळणार आहेत का तुम्हाला, माझे असताना मला का देत नाही तुम्ही, एवढीच माझी मागणी आहे, बाकी का आहे नाही। कोर्टाने काय ऑर्डर केली आणि आताचं स्टेटस काय आहे त्याचं? आता कोर्टाने स्टेटस आहे ते त्या स्टे दिलेला आहे,
ते दिलं असेल तरी पण आज ते तुमची जागा कब्जा घ्यायला येत आहेत, मग नेमकं त्याबद्दल काय तुमचं म्हणणं? काही नाही, मी माझा प्रोटेस्ट करणार साहेब, हो का वेळ पडली तर हे सरान आहे सरान पेटवणार साहेब, आणि त्यांना मी तवाच सांगितलं टाक टिळेकर साहेबांना, माझी राग झाल्यानंतर म्हणलं तुम्ही ताबा घ्यायचा, माझी राख वस्तोर माझ्या कवटीचा आवाज असतोर कुणीसुद्धा माझ्या रानात फिरकायचं नाही. हा न्यायालयाचा अवमान आहे म्हणायचं का मग त्यांच्याकडून? होतोय होतोय, स्पष्टपणे त्यांच्याकडून न्यायालयाचा अवमान होतोय. पण प्रत्येक अवमान कंटेम्प पिटिशन दाखल करायला साहेब 2-2 लाख रुपये लागतात साहेब. प्रत्येक वेळेस आम्ही गरीब शेतकरी आहे, कुठनं देणार एवढा पैसा? ह्यांच्या मजुरी ह्यांच्या ह्यांना पैसे चालू आहेत, शेत 10 वेळा जातात 10 वेळा येतात, आम्ही कुठनं जायचं? आम्हाला कुणाचं हायपोथिकेशन नाही. आज शेतकऱ्याला संसार चालवणं अवघड झालेला आहे, अशा परिस्थितीत हे लोक अशी त्रास देतात आणि शेतकऱ्याची कुरघोडी करतात, शेतकऱ्याला गुडघ्या बांधतात. तुमच्यासारखे किती शेतकरी आहेत आणखी तुमच्या? आमच्या पिटिशनमध्ये 3 आहेत, एक संदेश दिगंबर इनामके, बबन नारायण बोराटे. आता संदेश दिगंबर इनामके या माणसाची 575 स्क्वेअर मीटर गेलेली आहे, त्यांनी कलेक्टर सॉरी SDOला अर्ज दिला आहे की आम्ही भाऊभाऊ आहे आमची निम्मी निम्मी करा. असं असून सुद्धा 20/11/2020 अर्ज दिला आहे, अद्याप त्याच्यावर निकाल नाही, आणि निकाल नसल्यामुळं ते सुद्धा न्यायप्रविष्ट झालं आहे. पण स्टे असताना सुद्धा तेव्हा तिथं जाऊन पहा तेव्हा त्याच्या रानात काम केलं आहे. म्हणजे इतके हे लोक निष्ठूर झालेत आणि इतके मुजूर झालेत, त्याला जबाबदार कोण? नॅशनल हायवे कलेक्टर हे सगळे संगनमताने शेतकऱ्याची माती करतायत, हे महसूलचे अधिकारी. आमचं कुणाशी वैर नाही आहे साहेब. माझी सर्व विनंती आहे की आपण आम्हाला न्याय द्यावा. आणि हे जे प्रकरण आहे माझं स्पष्ट मन नाही की माझं चुकत असेल तर मला समजून सांगावं, कारण मी ऑर्थोडॉक्स किंवा असा माणूस नाही आहे, मला कळतं थोडंफार. तर माझं मन नाही की तुम्ही बोलवा, ह्यांची बोलवायचीच तयारी नाही, कमीपणा वाटतो यांना. आणि बोलवलं की त्या दिवशी गायब होतात ते लोकं, आणि म्हणतात आम्ही बोलवलं. कसं बोलवलं? दाखवा बरं प्रोसिडिंग त्या दिवशीचं. म्हणजे असे काहीतरी उद्योग करताय लोक, त्यामुळे माझं स्पष्ट मन नाही त्यांना की साहेब चर्चा करायला मी तयार आहे, परंतु कायदा सोडायला मी तयार नाही. आज मी त्यांना ताबा देत नसतो, माझा जीव गेला तरी हरकत नाही, कारण 45 लाख कमवणं माझ्या लेकरा बाळासाठी माझी ऐपत नाही. त्यांच्यामुळं माय पाय सुस्ता, डायबिटीस झालं आहे, तुमचा BP झाला आहे, अनेक मला व्याधी जडल्यात, हे ह्यांच्यामुळं जडले, त्या 5 वर्षातल्या ह्यांच्या टेन्शनमुळं. दरवेळेस साहेब येतो, जुना साहेब जाताना असेच ही करतो, नवीन साहेबाला की तो 8 दिवसात आपली दुर्भाव दाखवायचं आहे तोही आमच्यावर कब्जाची नोटीस काढतो. आणि दुसरी गोष्ट, सगळी लोक येतात त्यांना नोटीस आहेत, मग आम्हाला का नाही? आम्ही मालक आहे. तर हे होते नागनाथमध्ये ज्यांना न्याय मिळाला नसल्यामुळे ते आज चक्क सरणावर बसलेले आहेत. कॅमेरामॅन DS गायकवाडसोबत मी सागर खरात, महर्षी डिजिटल न्यूज.